निर्लज्जम सदा सुखी असं का बरं म्हटलं जातं? चला पाहूया. बालपणी कोणी काहीही बोललं की रागावून आपण आईजवळ तक्रार करायचो. त्यावर आईचं उत्तरही ठरलेलं असायचं. जाऊ दे, लक्ष देऊ नकोस, तू चिडलास तर ते तुला आणखीन चिडवतील. किती सोपा कानमंत्र होता हा, पण तो अंमलात आणणं अजूनपर्यंत आपल्याला जमलेलं नाही. पण तेच तर जमवता आलं पाहिजे. कधी कधी आपण एवढे संवेदनशील होतो की कोणाच्याही वाईट बोलण्या वागण्याचा आपल्या मानसिकतेवर, कामावर, स्वभावावरती विपरीत परिणाम होतो. बोलणारा बोलून जातो, आपण अश्रू ढाळत बसतो. संवेदनशील असणं हे माणुसकीच्या दृष्टीने चांगलं आहे, परंतु अतिसंवेदनशील होत आपली प्रगती खुंटवत घेणं हे वेडेपणाचं लक्षण ठरू शकतं. सद्यस्थितीत आपण आपल्या मनस्थितीचे अधिकार विनाकारण दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवले आहेत. आपल्या कामाला जोवर दुसऱ्यांकडून प्रशंसा मिळत नाही, तोवर आपल्याला आपल्याच कलाकृतीचा आनंद मिळत नाही. समाज माध्यमांच्या भाषेत सांगायचं तर लाईक, कमेंट, शेअर यावर आपला आनंद अवलंबून असतो. कमी लाईक आले, खोचक कमेंट आली, कोणी जाहीर सल्ला दिला की आपल्या मनशांतीला सुरुंग लागलाच म्हणून समजा. या आभासी जगात आपण एवढे गुंतून जातो की चांगलं आणि वाईट याची समजच गमावून बसतो. आपल्या कामाचं आपल्याला समाधान मिळणं ही सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. इतरांनी प्रशंसा केली तर ठीक, नाही केली तरी ठीक, एवढी स्थितप्रज्ञता अंगी बांधता आली पाहिजे. आपल्याला चांगल्या वाईट प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचा उद्देश नेहमी निर्मळ असतोच असं नाही. कोणी खरी प्रशंसा करतात तर कोणी खोटी, कोणी उगीच चुका काढतात तर कोणी फक्त चुकाच शोधण्यासाठी आपल्याशी बोलतात. म्हणून अशा चांगल्या वाईट प्रतिक्रियांसाठी बुद्धीची दारं खुली ठेवा. परंतु चांगले म्हटले म्हणून कोणी हुरळून जाऊ नका आणि वाईट बोललं म्हणून दुखावूनही घेऊ नका. हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार ही हिंदीतली म्हणसुद्धा आत्मसात करा. यालाच मराठीत अंगाला लावून न घेणं असं म्हणतात. आपण राजकारणी, सिनेमा, कला, क्रीडा जगतातली प्रसिद्ध लोकांकडे पाहतो, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो, त्याचप्रमाणे अगदी हीन दर्जाची शेरेबाजीसुद्धा होत असते. त्यांनी जर प्रत्येक प्रतिक्रिया मनाला लावून घेण्याची ठरवली तर त्यांची प्रगती होऊ शकेल का? नाही ना. तर स्वतःलासुद्धा सेलिब्रिटी समजा आणि प्रतिक्रियांचं स्वागत करा, पण त्यात अडकू नका. या सवयीने तुमचं मन एवढं कणखर बनेल की कोणी काहीही प्रतिक्रिया दिली तरी तुमच्या आनंदात विरजण पडणार नाही. चेहऱ्यावर क्षणिक प्रतिक्रिया उमटेल, पण त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुमच्या मनाची तयारी झालेली असेल. एकाने दुसऱ्याच्या हातावर चापटी मारण्याचा खेळ आठवतो का? तेव्हा एखाद दुसरा फटका बसतो, पण त्यानंतर आपण एवढे सावध होतो की मारणारा निशाणा धरून धरून कंटाळतो. हाच खेळ आपल्याला शिकायचा आहे आणि आपल्या मनाला शिकवायचा आहे. एखाद दुसरा फटका बसेल, पण पुढच्या वेळेपासून मन सावध्र पवित्रा घेईल आणि कोणत्याही स्थितीत मनशांती गमावणार नाही, हे नक्की.